नमस्कार, मी सी ए मिनल कुलकर्णी. मी एम एम जे के अँड कंपनी या चार्टर्ड अकाउंटंट फर्मची मॅनेजिंग पार्टनर आहे. जेव्हा आपण चार्टर्ड अकाउंटन्सी या कोर्समधल्या किंवा या करिक्युलमबद्दल बोलतो, तेव्हा ह्याच्यासाठी, हे करण्यासाठी तुमच्या अंगात काय गुण कौशल्य किंवा तुम्ही कसे असला पाहिजेत म्हणजे तुम्हाला हे करता येईल, तर अशी काही ह्याची स्पेसिफिक डेफिनेशन नाही आहे किंवा तुम्हाला ही गोष्ट आली पाहिजे तरच तुम्ही सी ए करू शकता असंही नाही आहे. तुमची कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्ही सी ए नक्की करू शकता. चिकाटी आणि जिद्द ह्या दोन गोष्टी सी ए करण्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. म्हणजे माझे वडील म्हणायचे की जर सी ए करायचं असेल तर तुम्हाला सी एशी लग्न करायला लागेल कोर्सची, तर तुम्ही सी ए होऊ शकता. कारण एवढा तुमच्याकडे ते सी ए करण्यासाठीचं पॅशन तुमच्याकडे लागतं. सी ए करताना तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी कौशल्य दाखवावीच लागतात. कारण तुम्ही जेव्हा सी ए करता तेव्हा फक्तच अभ्यास नाही, तर अभ्यासाबरोबर तुमच्याकडे आर्टिकलशिपही करावी लागते. आर्टिकलशिप करताना तुम्हाला जसं म्हणतात तसं कम्प्युटरचे वेगवेगळे स्किल्स तुम्हाला शिकावे लागतात. त्याच्यानंतर तुम्हाला कंटिन्युअस हा ट्रेन होत राहावं लागतं. कारण जसं गव्हर्नमेंट चेंजेस आणत राहतं, अपडेट्स आणत राहतं, तसं तुम्ही स्वतःचं ट्रेनिंग हे केलं पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचं वाचन आलं किंवा तुम्ही एखादा वेगवेगळे आजकाल यूट्यूबवरती व्हिडिओज मिळतात ते व्हिडिओज बघणं आलं, किंवा तुम्ही तुमच्याबरोबर शिकणाऱ्या किंवा तुमच्याबरोबर काम करणाऱ्या म्हणा किंवा तुमचे सिनियर्स ह्यांच्याशी चर्चा करणं आलं, ह्याच्यातनं तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकता आणि तुमचे स्किल्स डेव्हलप करू शकता. सी ए करताना म्हणाल तर तुम्हाला रिस्क टेकिंग ॲबिलिटी ही तुमची असली पाहिजे. रिस्क टेकिंग ॲबिलिटी म्हणजे काय? तर सी ए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट हा जो आहे हा ऑडिटर म्हणून ओळखला जातो. कुठल्याही गोष्टीचं ऑडिट हा चार्टर्ड अकाउंटंट करतो. ऑडिटर जेव्हा सही करतो तेव्हाही त्याच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी असते की त्या ऑडिटमध्ये, ऑडिट रिपोर्टमध्ये लिहिलेली प्रत्येक गोष्ट ही ट्रू अँड फेअर, हे वर्डिंग असतं ती आहे, ट्रू अँड फेअर आहे. हे जेव्हा आपण सर्टिफाय करतो तेव्हा तुमच्यावर जबाबदारी येते की तिथं लिहिलेली एकही गोष्ट चुकीची नाही, आणि ही रिस्क जी आहे ही तुमच्यावर राहते. आजकाल प्रत्येकच जण, म्हणजे इन्कम कुठलीही अथॉरिटी घ्या, तुम्ही इन्कम टॅक्स घ्या, जी एस टी घ्या, किंवा आपली एम सी ए घ्या, म्हणजे जे कंपनी अफेअर्स जे म्हणतो आपण ते घ्या, कोणीही तुमच्याकडे जेव्हा ऑडिटर अँगलने बघतो तेव्हा तो हेच बघतो की हे तुम्ही सगळं बघितलेलं आहे. म्हणजे सी ए हा त्यांच्या दृष्टीने त्यांचा माणूस असतो की जो सगळ्या गोष्टींवर वॉच ठेवतोय आणि सगळ्या गोष्टी ह्या करेक्ट चाललेल्या आहेत का नाही हे तो बघतोय. सो तुमच्याकडे ही रिस्क टेकिंग ॲबिलिटी असली पाहिजे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट होता. प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट होताना तुम्हाला अजून एक स्किल तुमच्याकडे लागतं, ते म्हणजे लीडरशिपचं. कारण तुम्हाला लीडर व्हायचं असतं आणि तुमच्या लीडरशिपखाली तुम्हाला तुमची टीम डेव्हलप करायची असते. दुसरं लागतं ते म्हणजे टीम डेव्हलपमेंटचं स्किल तुमच्याकडे पाहिजे. कारण तुमची टीम चांगली नसेल तर तुम्ही काम करू शकणार नाही, म्हणजे तुम्ही पण ग्रो होऊ शकणार नाही आणि तुमची टीमही ग्रो होऊ शकणार नाही. तर टीम मॅनेजमेंट हे स्किल तुमच्याकडे नक्की पाहिजे. त्याच्यानंतर अजून म्हणाल तर पीपल्स मॅनेजमेंट. जेव्हा तुम्ही एखादा व्यवसाय चालू करता, कुठलाही घ्या, म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट म्हणा किंवा कुठलाही व्यवसायिक म्हणा, तुम्हाला माणसं गोळा करता आली पाहिजे, त्यांच्याशी जुळवून घेता आलं पाहिजे आणि त्यांना टिकवून ठेवता आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी पीपल मॅनेजमेंट किंवा एच आर मॅनेजमेंट जे म्हणतात ते स्किल तुमच्या अंगात पाहिजे. जेव्हा सी ए नंतर तुम्ही कुठलाही निर्णय घ्याल की तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे का तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे किंवा कॉर्पोरेटमध्ये जायचं आहे, तो खूप विचारपूर्वक घ्या. किंवा खूप वेळेस तुम्ही असंही करू शकता की सुरुवातीला एखाद दोन वर्ष एखाद्या सी एच्या हाताखाली काम केलं, किंवा तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीत जाऊन कॉर्पोरेटमधला एक्सपिरियन्स घेतला, किंवा आज खूप मोठ्या मोठ्या फर्म्स आहेत तिथं जाऊन तुम्ही तिथला एक्सपिरियन्स घेतला आणि मग स्वतःची प्रॅक्टिस चालू केली, असंही खूप लोक करतात. तुम्ही तेही करू शकता. तुम्ही कुठल्याही बाबतीत जेव्हा केव्हा निर्णय घ्याल तेव्हा तुम्ही प्लॅनिंग करूनच निर्णय घ्या. म्हणजे आज मी ठरवलं मी हे करणार आहे आणि मी हे करणार आहे असं नाही होऊ शकत. बॅक ऑफ द माइंड तुम्हाला विचार करायला पाहिजे की आपली फॅमिली बॅकग्राऊंड कशी आहे, तुम्ही कुठल्या बॅकग्राऊंडमधनं येत आहे, तुम्हाला आत्ता इमिजिएट फॅमिलीला सपोर्ट करण्याची किती गरज आहे का. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिसमध्ये उतरता तेव्हा इनिशियल पिरियडला कोणी तुम्हाला काम आणून देणार नसतं की हे बाबा घे 10 लाखाचं काम आहे तू कर, असं होत नाही. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायला लागते. मग छोटीशी गोष्ट असते पॅन कार्ड काढून देणं किंवा शॉप ॲक्ट काढून देणं, ह्या छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करून माणसाला माणसं जोडून तुम्हाला कामं वाढवावी लागतात. तर हे करताना
फायनान्शियल कंडिशनचा विचार करून तुम्ही हा निर्णय घ्या. आजकाल त्या बाबतीत सगळीच मुलं खूप जास्त ॲडव्हान्स किंवा हुशार झाली आहेत असं म्हणता येईल. बरीचशी मुलं आधी कॅपिटल गोळा करतात आणि मग व्यवसाय किंवा प्रॅक्टिसमध्ये उतरण्याचा विचार करतात की आधी बाबा मी थोडंसं काम करतो, मी थोडंसं माझं भांडवल गोळा करतो आणि मग मी त्याच्यामध्ये काम करायला सुरुवात करतो. प्रॅक्टिस करतानाची इनिशियल फेज जी म्हणता येईल ही साधारण एक 2 ते 3 वर्ष हा तुमच्यासाठी खूप जास्त स्ट्रगलिंग पिरियड हा राहतो. कारण तुम्हाला कामं आणायची असतात, क्लायंट्स नवीन जोडायचे असतात आणि ते पुढच्या 2-3 वर्षांमध्ये टिकवून ठेवून तुमचे वाढवत जायचे असतात. सो स्ट्रगल पिरियड हा तिथेही असतो. जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाता तेव्हा इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत जिथे सीएची गरज असते. मेनली आपण बघतो तर कॉर्पोरेट्समध्ये सीए लागतात, बँकांमध्ये सीए लागतात. आजकाल म्हणजे छोट्या मोठ्या प्रत्येक व्यवसायामध्ये सीएची गरजही असतेच आणि त्यांना तुम्ही देणारे सर्व्हिसेसही वेगवेगळ्या असू शकतात. म्हणजे अकाउंटिंगपासून ते फायनलायझेशन आणि ऑडिटपर्यंतच्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्ही सीए म्हणून ॲज अ सीए देऊ शकता. आजकाल थोडासा ट्रेंड असाही आहे की इंडिव्हिज्युअली सीए म्हणून प्रॅक्टिस करण्याच्या ऐवजी 4-5 CA किंवा मित्र एकत्र येऊन फॉर्म्स तयार करतात आणि त्या फॉर्म थ्रू प्रॅक्टिस करतात. त्याच्यामध्ये मग स्पेशलायझेशनही करतात की बाबा आमची फॉर्म आहे ती फॉर्ममधले 4 लोक असतील तर 1 जण GST मध्ये स्पेशलाइज आहे, 1 जण इन्कमटॅक्समध्ये स्पेशलाइज्ड आहे, 1 जण फॉरेन्सिकमध्ये स्पेशलाइज्ड आहे, 1 जण सिस्टीम्समध्ये स्पेशलाइज्ड आहे. अशाही प्रकारची प्रॅक्टिस येते. किंवा मल्टी डिसिप्लिनरी प्रॅक्टिस किंवा मल्टी डिसिप्लिनरी पार्टनरशिप फर्म्स हाही एक कन्सेप्ट आजकाल आहे की ज्याच्यामध्ये सीए सीएस लॉयर्स अशा सगळ्या लोक एकत्र येऊन ही प्रॅक्टिस चालू करतात आणि ह्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो. या फील्डमध्ये चॅलेंजेस आहेत भरपूर, पण सीए करताना सीएसाठीचं जसं म्हटलं तसं रिस्क हे मोठं चॅलेंज आहे की सीए करताना सीए झाल्यानंतर तुम्ही ऑडिट म्हणून जेव्हा सही करता ऑडिटर म्हणून तेव्हाही तुमच्यावरती रिस्क असते. चॅलेंजेस म्हणाल तर प्रॅक्टिसमध्ये चॅलेंजेस जास्त आहेत. इंडस्ट्रीमध्ये नाहीत असं मी म्हणणार नाही, इंडस्ट्रियल पॉलिटिक्स हे जास्त वेगळं असतं. पण प्रॅक्टिसमध्ये म्हणाल तर कुठलाही एखादा क्लायंट आल्यानंतर त्याला टिकवून ठेवणं, त्याला त्याच्या पद्धतीने म्हणजे त्याला पाहिजे त्याच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं आणि त्यांनी आपल्याकडेच कायम राहणं हे मोठं चॅलेंज राहतं. त्याच्यानंतर तुम्हाला मिळणारा त्याच्यातनं जो पैसा असा तो कमी असतो आणि तुम्हाला त्याच्यासाठी चालू ठेवायला लागणारी सिस्टीम ही खूप मोठी असते. सो काही बाबतीत फायनान्शियल लॉसेस इन्कर करून किंवा फायनान्शियल लॉसेस बेअर करून तुम्हाला पुढे जावं लागतं, हेही एक चॅलेंज आहे. त्याच्यानंतर जेव्हा इंडस्ट्रीमध्ये म्हणाल तेव्हा इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा सी ए तिथे कामाला जातो तेव्हा ज्यांचे MBA फायनान्स झालेलं आहे त्यांची प्रेझेंटेशन स्किल्स ही सीएपेक्षा आत्ताच्या ह्याला म्हणणार नाही पण आधी जास्त चांगली होती आणि तिथं इम्पॅक्ट पडायचा ॲज अ चॅलेंज म्हणून. चॅलेंजेस हे तसं म्हणायचं तर प्रत्येक फील्डमध्ये असतातच. सीए म्हणताना त्या मानाने मला हा सॉफ्ट जॉब वाटतो. कारण जेव्हा तुम्ही डॉक्टर करता तेव्हा डॉक्टरला कुठल्याही प्रकारे कधीही इमर्जन्सी येऊ शकते तशी सीएला नाही येऊ शकत. जे फायनान्शियल इमर्जन्सी इतकीही अडचणीची असू शकत नाही की त्याला रात्री 12 वाजता उठून काहीतरी फायनान्शियल इमर्जन्सी आली म्हणून त्याला जावं लागलं. पण हे डॉक्टर जॉब देत होऊ शकतं की इमर्जन्सी आली की डॉक्टरला जावं लागतं. त्यामुळे मोस्टली मी जे बघितलं ते मुलींचं सीएकडे येण्याचं प्रमाण हे जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू बाकीच्या ह्याच्यात. थँक्यू.